महायुती असेल किंवा मविया, नाराजी ही ठरलेलीच आहे. आणि अशातच वर्षा बंगल्यावर फडणवीस आणि शिंदेंमध्ये बैठक झाली आणि या बैठकीत एकनाथ शिंदेंनी फडणवीसांकडे काही जागांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. शिंदे आणि फडणवीसांच्यामध्ये काय चर्चा झाली पाहूयात त्यामागची इनसाइड स्टोरी. नाराजांची वारी, वर्षा दरबारी. भाजपमुळे शिंदेंसमोर बंडखोरांचं आव्हान. आम्ही सगळेजण बंडाच्या तयारीत आहे, आम्ही याच्या पुढे जो निर्णय घ्यायचा तो आम्ही घेऊ. भाजपची कुरघोडी, शिंदे गटात नाराजी. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपने 99 उमेदवारांची यादी जाहीर करत कुरघोडी केली. भाजपने या यादीत शिवसेनेच्या ताब्यात असणाऱ्या 5 जागांवरही उमेदवार जाहीर केले. मात्र भाजपच्या या पवित्र्यानं शिवसेना शिंदे गट नाराज झालाय. शिवसेनेला विचारात न घेता भाजपनं जाहीर केलेल्या यादीबाबत कालच्या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उल्हासनगरमध्ये एक साधारण 4 नगरसेवक आणि ग्रामपंचायत आमचे 4 आहे आणि प्रत्येक वॉर्डावॉर्डामध्ये आमची संघटना आहे. 5 मिनिटाच्या कॉलवर बघा तुम्ही एवढा मोठा समूह लगेच इमिडिएटली जमा झालेला आहे. त्यामुळे आम्हाला कुठल्याही परिस्थितीत आमचा पक्ष वाढवायचा आहे तर आम्हाला आमची ताकद दाखवण्याची गरज आहे. त्यामुळे आम्ही वारंवार विनंती करतो आहे आमच्या पक्षप्रमुखांना, पण असं असून देखील आणि अनेक असे कितीतरी इश्यूज झाले त्याच्यानंतर देखील त्यांना उमेदवारी दिली, त्यामुळे आम्ही आमच्या नेतृत्वाला पण कळू इच्छितो की आम्ही सगळेजण बंडाच्या तयारीत आहे, आम्ही याच्या पुढे जो निर्णय घ्यायचा तो आम्ही घेऊ. जागा वाटपावरून महाविकास आघाडीत वाद सुरू असल्याचं दिसतंय, तर दुसरीकडे महायुतीत सगळं काही आलबेल असल्याचा दावा केला जातोय. मात्र महायुतीमध्येही नाराजी नाट्य सुरू आहे असंच बघायला मिळत आहे. कल्याणमध्ये भाजपने सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिली, तर कल्याणमध्ये शिंदेंच्या शिवसैनिकांनी सोड चिठ्ठीचा इशारा दिला. ठाण्यात भाजपकडून संजय केळकर यांना उमेदवारी देण्यात आली, तर भाजपच्या केळकरांविरोधात मीनाक्षी शिंदे यांनी बंड पुकारलं. भाजपची धुळे, अचलपूर, उरण, नालासोपारा, देवळीमध्ये उमेदवारी आहे. भाजपचे आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणाने कल्याण पूर्वमध्ये निवडणुकीच्या पूर्वीच शिंदे भाजप गटात फूट पाडली. मात्र महायुतीमधील मोठा भाऊ भाजपनं कुरघोडीचं राजकारण करत गायकवाडांच्या पत्नीला उमेदवारी दिली, त्यामुळे शिंदेंच्या शिवसैनिकांची नाराजी उफाळली आहे. कमी अधिक प्रमाणात राज्यात हीच स्थिती असल्याचं चित्र आहे. त्यामुळे नाराजांना कसं राजी करायचं आणि बंडोबांना कसं थंड करायचं हा पेच शिंदेंना सोडवावा लागणार आहे. अन्यथा महायुतीत बेबनाव अटळ आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.